अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी निलल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र शासन कामगार विभागामार्फत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांसाठी आज 29 कल्याणकारी योजनांचा लाभ वाटप सोहळा स्वर्गीय इंदिराबाई माध्यमिक विद्यालय प्रांगणात महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, सभापती, सर्व नगरसेवक, अधिकारी, सिनेगम साहेब या ठिकाणी उपस्थित, दाभाडे साहेब, शिर्के साहेब पुण्याहून या मंडळाचे उपाध्यक्ष आलेले आहेत। खास करून सर्वांचे नाव मी घेत नाही, कारण 11 वाजता पुन्हा एक आरोग्याचा मोठा कार्यक्रम जळगावला आहे आणि त्या ठिकाणी मला राहायचं आहे। 45 सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, अनेक जण या ठिकाणी हजर आहेत। उपस्थित सर्व मान्यवर, माझ्यासमोर बसलेले सर्व कामगार बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र, आपण मला खरं सांगा, आता कसं वाटतंय आपल्याला? बरं वाटतंय का? तुम्हाला कधी असं वाटलं होतं का की कामगारांना अशा कुठल्या योजनेचा लाभ मिळेल? म्हणजे कधी वाटलं होतं? आज मला वाटतं बांधकाम कामगार हा खरा आतापर्यंत उपेक्षितच होता। बिचारे दिवसभर यायचं, कामं करायचेत। मी अनेक वर्षापासून बघतोय, कोणी रेतीचे टोपल्या वाहतोय, कोणी सिमेंट वाहतोय, कोणी पाणी आणतंय, कोणी कालवतंय, कोणी टोपल्या बरोबर स्लॅबवर जातंय, रात्रंदिवस कामं करताय, कोणी पाणी मारतंय, मध्येच्या मध्ये कोणी ताराची जोडणी करतंय, कोणी आसारी जोडतंय, कोणी मिस्त्री येत आहे, ते लाकूड काम करतायत, इलेक्ट्रिकवाला वेगळा आहे, सॅनिटरीवाला वेगळा आहे, पाईपलाईनवाला वेगळा आहे, आणि सगळा हा कामगार गेल्या अनेक वर्षापासून उपेक्षित होता। अनेक वर्षापासून कुठल्या काही सरकारला कुठल्या वाटलं नाही की या माणसाला काही द्यावं का घ्यावं। महामंडळ होतं, मंडळ होतं, सगळं काही होतं, परंतु आपलं सरकार आलं, माननीय मोदींना त्यांच्या मनामध्ये हा समाजातला शेवटचा माणूस जो गेल्या अनेक वर्षापासून उपेक्षित आहे, तो खेड्यावरचा आहे, ग्रामीण भागातला असेल, वाडीवरचा असेल, वस्तीवरचा असेल, तांड्यावरचा असेल, पाड्यावरचा असेल, अगदी शेवटच्या माणसाची चिंता करणारं सरकार या राज्यामध्ये 5 वर्षापूर्वी आलं आणि तेव्हापासून निर्णया योजनांना या ठिकाणी सुरुवात झाली। मला खरं म्हणजे मलाही कल्पना नव्हती, पण हे वाचल्यानंतर मला कळलं की किती योजना आहेत, किती योजनांचा लाभ तुम्हाला मिळतोय। म्हणजे मुलं शाळेमध्ये शिकतायत 5000 रुपयाच्या ठिकाणी, 10000 रुपये महाविद्यालयात गेल्यात 20000 रुपये, लग्न करतोय म्हणतात त्यालाही तुम्हाला पैसे आहेत, लग्नानंतर मग बायको करत राहिली तिलाही खारे पैसे आहेत, तिलाही पैसे आहेत, मुलगा झाल्यानंतर त्यानंतरही पैसे आहेत। म्हणजे काय सुटलं काय काही समजतच नाही मला, सगळं आहे। कामावर गेल्या तर डबा सोबत आहे, आता म्हणजे दुपारी जेवण बी दिला डब्यामध्ये म्हणून। म्हणजे इतकी चांगली योजना, इतका तुमच्या हिताचा विचार करणारं सरकार, मला वाटतं हे देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा झालेलं आहे, पहिल्यांदा आहे। 5000 रुपये आपल्याला दिलेत, हे किती रुपयाची भेटते मला माहीत नाही। 10000 रुपयाचं किट आपल्याला दिलेलं आहे। आपण काम करत असताना कोणाला काही समजत नाही कोण काम करतंय आणि कोण काय करतंय काय करतंय म्हणून। तुम्हाला जॅकेट दिलेलं आहे, आता तुमचं आयडेंटिफिकेशन झालं आहे की तुम्ही त्या ठिकाणी काम करतात, लोकांना दुरून दिसतंय, कुठलं संकट असेल, धोका असेल, त्यामुळे कळतंय त्यांनी जॅकेट घेतलंय, रात्री ते समजतं, त्याच्यामुळे कळतं की हा कामगार त्या ठिकाणी आहे, डोक्याला तुमचं काम जबाबदारीचं आहे, केव्हा काय करतो, काय वीट पडेल, तुकडा पडेल, स्लॅब पडेल, प्लॅस्टर पडेल, काय पडेल, सगळा आसारी पडेल। अनेक वेळेला आपण अपघात झालेले आहेत, अनेक वेळेला आपण बघितलेलं आहे कुठल्या कुठल्या संकटात आपलं सामोरं जावं लागतं। अनेक वेळेला लोक येतात की बाबा असं झालं तसं झालं, कोणी तुम्ही तिची चार होती झिटकला, किती माझ्याकडे लोक येतात, मी तुमच्यातलाच एक आहे, वरतून पडला खाली झडकन काय, त्याच्या कुटुंबाचं काय, त्याच्या परिवाराचं पुढे काय। आज आपण बघितलं की 2-2 लाख रुपयाची ती कंपनी आपल्याकडे दिली,
कामगार गेल्यावर घरचा बाई असेल तर घरच्या माणसाला मुलांना पैसे मिळतात 24,000 रुपये वर्षाला, तर लगेच तात्काळ पगार सुरू होणार. माणूस गेला घरी बायको असेल मुलं असतील त्यांना लगेच 2,000 रुपये महिन्यासाठी काय आपण पगार देणार आहोत पैसे देणार आहोत. तो गेल्यावर त्याला 2,00,000 रुपये तर तात्काळ चेक त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे सगळ्या योजना याच्यामध्ये त्या ठिकाणी कव्हर करण्यात आलेल्या आहेत. त्या वेळात पेटीमध्ये मी साहित्य बघितलं, बॅटरीपासून तुम्ही काम करत असताना तुम्हाला हुक तो पट्टा पटला घेणं तर लटकला पाहिजे, बाबा कुठे खाली पडता कामा नये, डोक्यामध्ये हेल्मेट आहे पडू नये म्हणून बॅग तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे, पाण्याची बाटली तुम्हाला दिलेली आहे, चटई तुम्हाला दिलेली आहे, मच्छर तवरे म्हणून मच्छरदारी पण दिलेली आहे. आता केव्हा काय मच्छरदारी धोके मला समजत नाही कसे कसे काय धोके. मी पहिल्यांदाच बघितलंय आणि इतक्या चांगल्या योजना तुमच्यासाठी या ठिकाणी सरकारने आणलेल्या आहेत. इतक्या वर्षापासून रुपयाची तुम्ही इमारती बांधतात मी बघितलेलं आहे. मुंबई सारख्या ठिकाणी 70-70, 80-80, 100-100 मधली इमारती तुम्ही बांधतो, तो कामगार त्या ठिकाणी बांधतो, बिचारा तो खालती शेवटी त्या तारपतीच्या घरात तो सगळ्या प्लास्टिकच्या कामच्या झोपडीमध्येच राहतो. इमारती बांधून पूर्ण होतात, 1,000 कोटीच्या इमारती बांधल्या गेल्यात. अंबानी जयंतीला बंगला बांधला गेला, 1,000 कोटीचा बांधला गेला, 3-3,000 कोटी रुपयाचं घर बांधलं गेलं, पण त्या बंगल्यामध्ये घाम गाळणारा रक्ताचं पाणी करणारा कामगार बिचारा तो शेवटीच्या प्लास्टिकच्या कागदामध्ये शेवटी राहत असतो. आणि म्हणून हा उपेक्षित राहू नये म्हणून या सरकारने या ठिकाणी या योजना केलेल्या आहेत. तुम्हाला घर बांधायचं आहे म्हणून घर बांधण्यासाठी पैसे श्रीनाथ साहेब 3,00,000, 2,00,000 रुपये 2,00,000 रुपये तुम्हाला त्यातून पैसे मिळणार आहेत. तुम्हाला घर बांधायला सुद्धा पैसे त्या ठिकाणी दिलेले आहेत. सगळ्या योजना याच्यामध्ये 25-30 योजना आहेत. तुम्हाला काय काय मिळणार आहे काय काय मी सगळ्या वाचू शकत नाही, इतक्या योजना याच्यामध्ये आहेत. आणि या सगळ्या योजनांचा लाभ तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. आजारी पडला तरी तुम्हाला मोफत दिला जाईल. आयुष्यमान योजनेच्या माध्यमातून 5,00,000 रुपयांचं कव्हरेज तुम्हाला त्या ठिकाणी आहे. म्हणजे आपण विचारही करणार नाही एवढ्या सगळ्या गोष्टींचा लाभ सरकारने तर आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय केला. नुसता निर्णय केला नाही तर आपल्याला या ठिकाणी हा प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी दिसतोय. 1,500 पेट्या आपल्या या ठिकाणी आलेल्या आहेत. नोंदणी तेवढी झालेली होती. मी साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की जेवढ्या होतील तेवढ्या नोंदणी आमच्याकडे तुम्ही करा. एकही कामगार त्यातून सुटता कामा नाही, एकही कामगार सुटणार नाही. अजून आपण 4-5 योजने नोंदण्या करा. पण मला इथे सांगताना इथे सांगण्यात आलं की इथे किराणा दुकानावरती काम करणारे लोक पण यायला लागलेले आहेत. मला वाटतं आता या कामाकडे खूप लोक वळतील, बाकी कामं जाऊ द्या म्हणतील. कारण इतका चांगला योजना लाभार्थ्या कुठे नाहीच आहेत. आहेत का कुठे कामगाराला एवढं चांगल्या योजना नाहीच आहेत. आणि म्हणून मला वाटतं बांधकामाकडे सुद्धा जास्त लोक वळतील अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. तर तू या ठिकाणी आपल्या हिताचा विचार करून अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने सुद्धा या ठिकाणी योजना सरकारने या ठिकाणी सुरू केल्या आहे. मित्र, सरकार लोकाभिमुख कसं असतं, सर्वसामान्याचा विचार करणार कसं असतं आपल्याला 5 वर्षामध्ये कळालं असतं. आपण बघितलं अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले, पहिल्या 6 महिन्यामध्ये निर्णय घेतला की आमच्या ग्रामीण भागातली महिला असेल, ती मजूर आहे, शेतमजूर आहे, घरकाम करणारी असेल, तिच्या घरामध्ये गॅस नाही आहे, तिला चूल पेटवावी लागते, लाकडं ते जळावे लागत आहे, पावसाळ्याचे दिवस आहे. या दिवसात मी अनेक वेळेला बघितलं, मी शेतकरी माणसाशी निघते तुम्हाला सगळे ओळखतात, गेले अनेक वर्षापासून बघितलं आमच्या मागे शेतातून कामावर निघाल्या की तिथे रस्त्याचे काट्या कुठे सोडतात, डोक्यावर घेतात, घरी जातात, त्या ओल्या असतात, त्या चुल्यावर टाकतात, धूर सगळ्या पोटामध्ये घेतात, नाकामध्ये घेतात, छातीमध्ये जातो, आजारी पडतात, टीबी होतो, फाबी होतो, किती वर्ष झालं चाललं होतं. पण मोदीजी पंतप्रधान झाले, पहिल्या 4-6 महिन्यात निर्णय घेतला की यापुढे माझ्या देशातली एकही आमची भगिनी एकही आई आता पोटामध्ये धूर घेणार नाही, सगळ्यांच्या घरामध्ये गॅस देणं म्हणून सांगितलं. आज कोटीच्या संख्येमध्ये लोकांच्या घरामध्ये गॅस गेलेला आहे. मोफत गॅस देण्याची योजना, गॅस म्हणजे श्रीमंतांचं वापरायचं साधन आहे की काय, त्याच्या घरामध्ये ते वापरलं जाते की काय, अशी एक समज पूर्वी होती. परंतु आपण आता बघताय ट्रकाच्या ट्रका सिलेंडर येत आहेत, ट्रकाच्या ट्रका शेगड्या येत आहेत. गरीब माणसाच्या घरामध्ये की ज्या ठिकाणी विचारही केला नसेल अशा माणसाच्या घरामध्ये त्या गॅस पेटायला लागलेला आहे. ती आमची भगिनी मस्त आली शेतातून की गॅस पेटते, स्वयंपाक करते, पटकन मोकळून होते, अर्ध्या तासामध्ये खाल्ले पिल्ले की झोपले. आहे की नाही? आहे, हे झालेलं आहे. प्रत्येक गरीब माणसाच्या घरामध्ये दिवा लागला पाहिजे, लाईट असला पाहिजे, मोफत मीटर देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं. या योजना पूर्वीपूर्वी लोक आल्याच नाही. पुढे जा, फक्त गरिबी हटाव, गरिबी हटाव. अरे मग करता काय, काहीच नाही, गरिबी हटाव.
योजना काही नाही. याकडे मी योजना आपण केली. आधी आई बहीण रस्त्यावर जाऊ नये, आणि घराबाहेरच्या बाहेर शौचाला बसू नये, आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, घाण निर्माण होऊ नये. आणि म्हणून आपण प्रत्येकाला तर शौचालय, तुम्ही सगळे कामगार आहात, तुम्ही कामं करता, 12-12 हजार रुपये, 13-13 हजार रुपये काही शौचालय आपण त्या भेट देतोय. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की त्या शौचालयाचा वापर प्रामाणिकपणे करा. अन्यथा अनेक ठिकाणी शौचालय म्हणलं जातं, फक्त नावाला आहे आणि लाभ घेतला, नंतर त्यात गौऱ्या भर, काकडं भर, काड्या भर, घरातलं सगळी घाण भर, त्यात गोडाऊन भरून टाकलेलं आहे. असं करू नका, ते आपल्यासाठी आहे. पूर्वी बघा, आंबेडकर पुण्यावर गेलं की एवढी घाण असायची, आम्ही त्यात सक्तीने बंद केलं. अहो त्याचा त्रास आपल्यालाच आहे. त्या घाणीवर, त्या विष्ठेवर मासे बसतात, त्याच घरकडात पडते, तोंडावर बसतात, अन्नावर बसतात. 30 रुपये होते, दवाखान्यात गेलं की 5-5 हजार रुपये फटकर आपण पडतो. डेंग्यू झाला, मलेरिया झाला, टायफॉइड झाला, जेव्हा मला घेऊन जा, इकडे घेऊन जा. मला वाटतं सगळ्या रोगाचं आमंत्रण या घाणीमुळे आहे. आणि हे घाण दूर करण्याचं काम मान्य मोदीने स्वच्छ भारत अभियानाचा नारा त्यांनी लावला. सर्वीकडे घाण करू नका, कुठेही थुंकू नका, कुठेही विष्ठा टाकू नका, लघवीला बसू नका, हे सांगण्याचं काम या ठिकाणी आपल्याला करावं लागतं. दुर्दैव आहे, आज आम्ही परदेशामध्ये जातो, युरोपला जाऊ, इंग्लंड इंग्लंडला जाऊ, लंडनला जाऊ, कुठे अमेरिकेला जाऊ, जपान, जर्मन, फ्रान्स, आम्ही सगळीकडे जातो. माणसं एवढं सुद्धा कागदाचा कप्ता सुद्धा रस्त्यावर टाकत नाही, टाकत नाही लोक. एवढी शिस्त त्या ठिकाणी लोकांना आहे. पण आम्ही बंद करणार आहोत की नाही, काही स्वतःला त्यांना सवय लावणार आहोत की नाही. सार्वजनिक ठिकाणी, कॉलेजमध्ये, हायस्कूलमध्ये सुद्धा अगदी सार्वजनिक ठिकाणी. आता आपण एवढ्या इमारती केल्यात, पंचायत समिती एवढी मोठी इमारत केली, आपण महाराष्ट्रात कुठे नसेल एवढी चांगली इमारत. 20 कोटी रुपयाचा बसस्टँड पडता बांधतोय, पण त्या पंचायत इमारत मी गेलो 4-5 महिन्यानंतर सगळ्या कोपऱ्यामध्ये थुंकून ठेवलेलं. आणि कुठला खर्च आहे आपला, कुठली संस्कृती आपली? म्हणजे एवढे कोट्यावधी रुपये खर्च करून आम्ही इमारत बांधली, तिला रंग दिला, आणि काय करतो कोपऱ्यावर पाहायला गेलं तर पचकन वर बसून खाल्लं. 5 फुटाचे काय वर थुकता पा, आम्ही किती वर थुकतो, वर थुक पा. हे हे आमचं कल्चर कुठलं आहे? मग मित्र, ही इमारत आपली, आपल्या घरामध्ये आपण थुकू का भिंतीवर? हे आपलंच आहे, हे आपली मालमत्ता आहे, सरकारी मालमत्ता आहे, आपल्या टॅक्स म्हणून तयार झालेली आहे. मग तिची स्वच्छता, तिची काळजी घेण्याची जबाबदारी कुणाची आहे? ती तुमची आमची आहे. आणि म्हणून मला वाटतं या सगळ्या गोष्टी आता आपण अंगीकारल्या पाहिजेत, या सगळ्या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजेत, या चांगल्या सवयी आपण लावल्या पाहिजेत. स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून मोदींनी प्रत्येक घराला शौचालय, त्यानंतर ती गोष्ट त्यांची लगेच आहे की प्रत्येकाला घर. आता 2 वर्ष राहिले आहेत, 2022 पर्यंत एकही माणूस असं राहणार नाही की त्याच्या घराला भिंतीने 1 फुटाचं घर आहे, त्याच्या घरावर पत्र आहे. आता प्रत्येकाला पक्कं घर. आपण बघताना आपल्या सगळ्या योजना सुरू झालेल्या आहेत. जामनेरपर्यंत किती शेकडो हजार घर बांधायला सुरुवात केलेली आहे. तुमची जागा असेल तुमच्या जागेवर, तुमची जागा नसेल तर सरकारी जागेवर, गावठाणवर, गायरांवर, तिथे नसेल तर तुम्हाला जागा तुम्ही विकत घ्यायची पाहून, त्याला सरकार पैसे देईल आणि त्या जागेमध्ये तुम्ही घर बांधून घ्यायचं आहे. मित्र, एवढ्या योजना कुठे येणार आहेत? कधी आल्या होत्या? हे आपण सुरू केलेलं आहे, हे सुरू केलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येकाला निवारा, प्रत्येकाला घर, प्रत्येकाला शौचालय, प्रत्येकाला गॅस, प्रत्येकाच्या घरामध्ये लाईट. आरोग्याच्या बाबतीवर घरामध्ये माणूस आजारी पडला, ब्रेन हॅमरेज झाला, द्या 2-3 लाख रुपये. अटॅक आला, द्या 3-4 लाख रुपये. स्पाईनचा त्रास आहे, किडनीचा त्रास आहे, ऍक्सिडेंट झाला कुठे, भरा 4-5 लाख रुपये. कुठून आणणार माणूस? कुठून आणणार तुम्ही? अनेक वेळेला आपल्याकडे अपघात झाला, आपले लोक कुठे खाली पडले, कुठे पडले बांधकाम करताना 3-3, 4-4, 5-5, 7-7 लाख रुपयापर्यंत पैसे भरावे लागतात. कुठून आणणारा माणूस? त्याला सकाळी आणलं की संध्याकाळी खायचं पडतं विचारायला. कुठून आणणार आहे 2-5 लाख रुपये? आपल्याकडे आता सरकारने योजना सुरू केलेली आहे, सरकारने योजना सुरू केली. आपल्याला प्रत्येकाला तर कार्ड दिलेलं आहे. आलं असेल तर या महिन्यामध्ये परत सगळं कार्ड येईल आपल्याला 5 लाख रुपयापर्यंतचं कव्हरेज. हे कार्ड तुम्ही मुंबईला जा, नाशिकला जा, औरंगाबादला जा, पुण्याला जा, तुमचा रुग्ण आहे, तुमचा पेशंट आहे, हे घे, हे दिला मला मोदींना कार्ड, हे घे 2 लाख बी नलका काढून घ्यायतून, 3 नलका कापून घ्यायतून, 5 नलका, हे घे 5 लाख रुपये. कधी झालं होतंय? कधी वाटलं होतं आपल्याला 5 लाख रुपये आपल्या आजाराला मिळतील? कधीच नाही. तुम्ही माझ्यापर्यंत पळत यायचे, मी मुंबईला इकडे हातलोस राहायचो, तिकडे घेऊन जायचो, ऑपरेशन कर बाबा, डोक्याचं कर, छातीचं कर, पाठीचं कर, कसं बसं करून आपण तिकडे निघतायचो. पण आता 5 लाख रुपयाचा चेकच तुमच्या हातामध्ये ड्राफ्ट आहे, हे घे पैसे, टाक ते कार्ड डॉक्टरच्या समोर, मोठ्या हॉस्पिटलमध्ये मोठ्यात मोठ्या तुमचं ऑपरेशन तुम्हाला त्या ठिकाणी करून मिळत आहे. आरोग्याची काळजी सरकार तुमचं घेत आहे. मला वाटतं आतापर्यंत आपले 600 रुपये होते निराधार योजनेला. आपल्या सरकारने देवेंद्र फडणवीसांनी आता 1000 रुपये करून टाकलेले आहेत, 1000 रुपये केलेले आहेत. 1 रुपया तुम्ही भरा
1,00,000 रुपयाचं कव्हरेज तुमचं आहे. 1,00,000 रुपये फक्त महिन्याला भरायचा आहे, 12 रुपये फक्त वर्षाला तुम्हाला 12 रुपये भरायचे आहेत. पण आपण एक बाजू आहे, आपण 12 रुपये भरत नाही. 2,00,000 रुपये तुम्हाला 12 रुपयात मिळताय. अपघात झाला, कुठे काही दुर्दैवी घटना घडली, काही घडली, 2,00,000 रुपये मिळताय. पण मग ते झाल्यावर म्हणतात खो भाऊ, हे सगळं म्हणजे 2,00,000 भरलं तर 6 महिन्याला भरले नाही, यार 6 रुपये काय लागतं कुठे. एक माणिकांची पुण्याने 10 रुपयाला येते, आता येते की नाही. एकदा पान खातात, पिढ्या घेतात, किती रुपयाला येतात. या सगळ्या वाईट सवय आपल्याला चालतात. पण माझ्या घरच्या कुटुंबियासाठी दुर्दैवाने काही प्रसंग आला तर माझ्या मागे लोकांना काही राहिलं पाहिजे, मिळालं पाहिजे, नंबरच मिळाली पाहिजे. म्हणून आपण 1 रुपया सुद्धा महिन्याला सेव्हिंग करू शकत नाही, हे दुर्दैव आहे. मला वाटतं हे आपण बघितलं पाहिजे, हे आपण केलं पाहिजे. सरकारने तर योजना खूप वाढलेल्या आहेत, पण मी म्हणेल फक्त सरकारनं करा, आम्ही काहीच करणार नाही. फुकट देता का? 1 रुपया वेळ दिला. मला वाटतं ही भूमिका आपली बदलली पाहिजे, ही भावना आपली बदलली पाहिजे. जगाच्या पाठीवर एवढी मोठी 5,00,000 रुपयाची योजना कुठेच नाही, अमेरिकेत सुद्धा नाही, सगळ्यात मोठं राष्ट्र आहे पण नाही तिथे. पण आपल्या सरकारने आणली, मोदीने आणली, आजारी पडला पण 5,00,000 रुपये देऊन टाका त्याला, देऊ आम्ही त्याला. विम्याचं कवच आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. एवढी मोठी योजना, शेतकऱ्यांच्या योजना निघाल्यात, शेतमजुरांच्या निघाल्यात, शेतकऱ्यांसाठी आता रिटायरमेंट. 60 वर्षाचा शेतकरी झाला, हातपाय काम देत नाही, काही करणार नाही, अल्पमुदार शेतकरी आहे, त्याला पगार सुरू केले जाता. शेतमजुराला नवीन पगार सुरू करतायत, ते सुरू झालेले आहेत आता काही ठिकाणी, ते सुरू झालेले आहेत. प्रत्येक समाजातला घटक आहे. जो एकदा बिचारा काम करणार नाही, त्याचं वय झालं की तो निराधार आहे, निराश्रित आहे. मुलं वागवतील नाही वागवतील, पण त्याला महिन्याला लागेल तेवढा खर्च त्याला मिळाला पाहिजे. आणि म्हणून काळजी घेणारं सरकार या ठिकाणी आहे. आणि म्हणून अनेक योजना आपल्याला ठिकाण सांगतील. मी 50 योजना तुम्हाला सांगेल जे सरकारच्या आहेत, 50 योजना मी तुम्हाला सांगू शकेल. पण तुम्हालाही जळगाव जायचं आहे, आरोग्याच्या साठी शिबिर आहे, मग आरोग्य शिबिर त्या ठिकाणी सगळे वाढ बघत आहेत. सगळ्यांचा वापर मी या ठिकाणी करणार नाही, परंतु आज आपल्याला या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत शासनाने मदत केलेली आहे. आता हे हेल्मेट आलं, हे जॅकेट तुम्हाला दिलं, आता जे घालणार नाही त्याचा पुढचा पगार बंद करून टाकायचा, त्याचं जेवण बंद करून टाकायचं. हे तुम्हाला घालायसाठी दिलेलं आहे, नाही तर घरामध्ये ते घेतलं दिलं पोराला घेऊ खेळ पैसे त्यामध्ये येतात, पाणी टाका काही टाकून बाबुऱ्यासारखा वापर करा नाही. मेहरबानी करून असं करू नका, हे आपल्या सुरक्षेसाठी आहे. नाही तर काय होत आहे, व्यवस्थापन करतोय, काय झालं काही होत नाही. 4-5 लोक मेले एवढ्या आजारातून, अरे बाबा कसा मरतो. तिच्या डोक्यात काही पडलं तर तुमचं काही होणार नाही, हे तुमचं कवच आहे. तुमच्या मागे परिवार आहेत, मुलं आहेत, बायको आहेत, त्यांची काळजी घ्या. आपल्या गेल्यामुळे मी बघितलं अनेक आमचे कार्यकर्ते गेलेत, मुलं गेलेत, कापते बांधकाम क्षेत्र काम करणारे आपले कार्यकर्ते गेलेत, नंतर काय परिस्थिती निर्माण होते काहीच राहत नाही हातामध्ये, काहीच नाही आहे. पण आता सुदैवाने आपलं सरकार आलं, तुम्ही भरभरून मतदान केलं, पूर्ण बहुमत आपलं आलं. अगदी काश्मीरच्या 370 कलम पासून आपण सगळं आता देश आपला एक संघ आपण या ठिकाणी केलेला आहे. हा देश आता महासत्ता म्हणणार. काश्मीर सारख्या ठिकाणी सांगितलं सीएम सामान्य की केवढा अनरेस्ट होता, किती लोक रोज मरायचे. मला सांगा बरं, आपण जेव्हापासून निर्णय घेतला 5 ऑगस्ट पासून, एक माणूस मेला का? 22 दिवस झाले गोळीबंडी चालली, नाहीतर तिकडून अतिरिक्त यायचे आतंकवादी यायचे, इकडे बॉम्ब फेक, तिकडे गोळीमार, इकडे डोणार. काय आपले स्थानिक लोक फुटलेले होते, तेच त्यांना आश्रय द्यायचे, आपला झेंडा लावून देत नव्हते. काश्मीरमध्ये लोक तुम्हाला सांगतो 4-6 महिन्यामध्ये या सरकारच्या जिंदाबादच्या घोषणा देतील की खूप चांगला निर्णय तुम्ही या ठिकाणी केलेला आहे, खूप चांगला निर्णय केला. त्यांना तिच्या स्थानिक लोकांना, काश्मीरी लोकांना सुद्धा जीवन देणं मुश्किल झालं होतं. आतंकवादी किंवा कुठून गोळील, कोण मारेल, तिथे मारताना लोक हे पाहत होते का हिंदू आहे का मुस्लिम आहे का शीख आहे का जवान आहे का, किती लोक मिले, मुस्लिम बांधवांचे किती मिले त्या ठिकाणी गेले. आज लोकांनी सुटकेचा श्वास सोडलेला आहे. जगाच्या पाठीवरच काश्मीर इतकी सुंदर जगा कुठेच नाही, स्वित्झर्लंडमध्ये सुद्धा नाही आहे, युरोपमध्ये नाही आहे. आता तिथे पर्यटन वाढेल, लोक फिरायला जातील, तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळेल, त्यांचं सगळं जीवनमान तिथल्या टुरिझमवर, पर्यटकांवर आहे. जे फिरायला जातात लोक त्याच्यावर, शिकाऱ्यापासून असेल, खाण्यापिण्यापासून असेल, तिथल्या रेशीम उद्योगापासून असेल, हातकामाचे काम आहे ते तयार करतात, वस्तू तयार करतात, त्याच्यावर असेल, त्याच्यावर त्याचं जीवनमान. पण बिचारे गेल्या अनेक वर्षापासून या लोकांना तिथे खायचं सुद्धा भाके पडलेलं नाही. मला वाटतं की आता खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी काश्मीरचं नंदनवन होणार आहे, तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळणार आहे, शिक्षणाच्या सोयी सरकारने उपलब्ध केल्या, मोठमोठ्या चांगल्या चांगल्या शाळा कॉलेजच्या ठिकाणी जायला सुरुवात झालेली आहे. आणि आता कुठे खऱ्या अर्थाने
तिथल्या स्थानिक लोकांना सुद्धा न्याय देण्याचं काम आपल्या सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे. महाराष्ट्र शासन कामगार विभागांतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने आयोजित सन्मान कष्टाचा आनंद उद्याचा या लाभ वाटप सोहळ्यासाठी प्रामुख्याने उपस्थित माननीय श्री गिरीश महाजन साहेब मंत्री वैद्यकीय शिक्षण जलसंपदा व लाभक्षेत्र विकास महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जळगाव मंचावर उपस्थित पंचायत समितीचे सन्माननीय सदस्य मंडळाचे सदस्य नगरपालिकेचे पदाधिकारी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार बंधू भगिनींनो अधिकारी कर्मचारी व हजारोच्या संख्येने उपस्थित कामगार बंधू भगिनींचे मी मंडळाच्या वतीने स्वागत करतो. मी सर्वप्रथम मंडळाच्या कामकाजा संदर्भात आपल्याला थोडक्यात माहिती देऊ इच्छितो आणि या लाभ वाटप सोहळ्याला आपण कशासाठी उपस्थित झालात याचा प्रयोजन काय आहे हे कार्यक्रम आम्ही महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी का साजरी करतो यामार्गे मंडळाचा मुख्य उद्देश असा आहे की मंडळ जे काम करत आहे मंडळाच्या ज्या योजना आहेत मंडळाकडची जी नोंदणी आहे ती जास्तीत जास्त कामगारापर्यंत पोहोचावी कामगारांना मंडळाच्या कामकाजाविषयीची माहिती व्हावी आणि जास्तीत जास्त बांधकाम कामगारांनी मंडळाकडे नोंदणी करून मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा हा प्रमुख उद्देश या कार्यक्रमामागे आहे. या उद्देशाने आम्ही महाराष्ट्रात विविध ठिकाणी कार्यक्रम घेत आहोत आणि आज हा कार्यक्रम जामनेर येथे संपन्न होत आहे. मला मंडळाविषयी माहिती सांगताना विशेष करून स्पष्ट करायचं वाटतं की मंडळाची जरी स्थापना सन 2007 झालेली असली तरी 2011 त्रिपक्षीय मंडळ स्थापन झालेलं नसल्यामुळे नोंदणीच्या कामाला सुरुवात झालेली नव्हती. 2007 केवळ मंडळाकडे उपकर जमा करायला सुरुवात झाली होती परंतु 2011 खऱ्या अर्थाने बांधकाम कामगाराची नोंदणी सुरू झालेली. बांधकाम कामगाराची नोंदणी सुरुवातीला फारच कमी प्रमाणात झाली. 2014 केवळ 2,00,000 बांधकाम कामगाराची महाराष्ट्रात नोंदणी झाली होती. म्हणजे ही अत्यल्प नोंदणी बघता विविध ठिकाणाहून जे केंद्र शासन असेल राज्य शासन असेल माननीय सर्वोच्च न्यायालय असेल या ठिकाणाहून सारखे आम्हाला विचारणा होत होती की बांधकाम कामगाराची नोंदणी जास्तीत जास्त करण्यासाठी मंडळाने प्रयत्न करावे. 2014-15 मंडळाने खऱ्या अर्थाने बांधकाम कामगाराच्या नोंदणीसाठी खूप असे प्रयत्न केलेले. बांधकाम कामगाराची नोंदणी वाढवण्यासाठी विविध उपाययोजना केलेल्या आहेत. यामध्ये महत्त्वाच्या ज्या उपाययोजना केलेल्या आहेत त्या अशा आहे की बांधकाम कामगार जो मंडळाकडे नोंदीत होतो प्रामुख्याने 18 ते 60 या वयोगटातील बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदीत होऊ शकतो. जसा बांधकाम कामगार की ज्याने मागील 1 कमीत कमी 90 काम केलेलं आहे अशा बांधकाम कामगाराची मंडळाकडे नोंदणी होते किंवा होऊ शकते. मंडळाकडे नोंदणीसाठी एक विहित नमुन्याचा सुटसुटीत अर्ज आपण तयार केलेला आहे. त्या अर्जासोबत वयाचा पुरावा 90 प्रमाणपत्र रहिवासी पुरावा ओळखपत्राचा पुरावा बँक पासबुकची छायांकित प्रत पासपोर्ट आकाराचे फोटो नोंदणी फी केवळ 25 आणि वर्गणी मात्र 1 प्रतिमा याप्रमाणे 60 महिन्याकरता 60 वर्गणी आपण जमा करतो आणि बांधकाम कामगाराची नोंदणी करतो. 14-15 बांधकाम कामगाराची नोंदणी होत नव्हती त्यामध्ये जी काही कारणं होती ती शोधून काढून आपण 14 अनेक यामध्ये उपाययोजना केल्या की जेणेकरून बांधकाम कामगाराची नोंदणी वाढेल. त्यात सर्वप्रथम कामगार विभागाकडे जे नोंदणी अधिकारी होते त्यांची संख्या कमी असल्यामुळे इतर विभागातले नोंदणी अधिकारी आपण घोषित केलेले आहेत. त्यामध्ये मुख्यत्वे करून गटविकास अधिकारी नगरपालिकांचे CEO कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग जलसंधारण विभागाचे उपअभियंता अशा विविध अधिकाऱ्यांना आपण नोंदणीचे अधिकार दिले. परिणामस्वरूप बांधकाम कामगारांना जिल्ह्याच्या ठिकाणी न येता तालुका स्तरावर सुद्धा आपली नोंदणी करता येणे शक्य झालेली आहे. याशिवाय बांधकाम कामगाराची जी मूळ व्याख्या होती त्या बांधकाम कामगाराच्या मूळ व्याख्यामध्ये मगाशी निवेदन करताना सांगितलेलं आहे की बांधकाम कामगार कुणाला म्हणायचं ज्यामध्ये इमारत आणि इतर बांधकामावर काम करणारे कामगार. इतर कामामध्ये रस्ते आहे मार्ग आहे रेल्वे ट्रॉमवेज एअरवे एअरफील्ड पाटबंधारे तेल व वायूची जोडणी टाकणे विद्युत लाईन्स वायरलेस रेडिओ टेलिव्हिजन टेलिफोन टेलिग्राम समुद्रपार दळणवळण धरणे कालवे जलाशय जलप्रवाह बोगदे अशा विविध कामाचा समावेश आहे. ही कामे नव्याने जी उभारली जातात त्या कामामध्ये जी देखभाल दुरुस्ती होते
त्या कामाचं डिमॉलिशन होतं, या सर्व कामावर काम करणारे कामगार मंडळाकडे नोंदणी करू शकतात. या बांधकामाच्या व्याख्येमध्ये 2018 आपण नवीन 21 कामाचा अंतर्भाव केलेला आहे. हे 21 कामं असे आहे की जी बांधकामाशी संबंधित आहे, परंतु ते मूळ मागेमध्ये अंतर्भूत नव्हते. अशा 21 कामामध्ये मुख्यत्वे करून दगड कापणे, फोडणे, नादी किंवा टाईल्स कापणे, रंग वार्निश लावणे, गटार व नळ जोडणीचे कामं, वायरिंगचे कामं, अग्निशमन, वातानुकूलित यंत्रणा, उद्वाहने, सुरक्षा दरवाजे, सुतारकाम, काचकाम, तावदारे बसवणे, अशा विविध प्रकारच्या 21 कामाचा समावेश आपण बांधकामाच्या व्याख्येत केला. बांधकामाच्या व्याख्येची व्याप्ती वाढवली, त्यामुळे जास्तीत जास्त बांधकाम कामगारांना मंडळाकडे नोंदणी करणे शक्य झालेले आहे. बांधकाम कामगारांची नोंदणी वाढवण्यासाठी आपण जी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती होती त्याचं पुनर्गठन केलं आणि त्या समितीकडे अशी जबाबदारी सोपवलेली आहे की जिल्ह्यातल्या बांधकाम कामगारांची नोंदणी, बांधकाम कामगाराच्या नोंदणीचं नूतनीकरण, बांधकाम कामगारांना नोंदणीचे दिले जाणारे लाभ याबाबतचा दर 2 महिन्यांनी जिल्हाधिकारी समितीने आढावा घ्यावा, त्यातल्या अडीअडचणी सोडवाव्या आणि जास्तीत जास्त बांधकाम कामगारांना मंडळाच्या योजनेचा लाभ होईल याची व्यवस्था करावी, अशी आपण व्यवस्था या शासन निर्णयाद्वारे केलेली आहे. बांधकाम कामगारांना जे नाक्यावर काम करतात किंवा जे एका ठेकेदाराकडे काम करत नाही, विविध मालकाकडे काम करतात, त्यांनासुद्धा 90 दिवसाचं प्रमाणपत्र मिळणे शक्य झालेलं आहे आणि याचा परिणाम स्वरूप नोंदणीमध्ये आता मंडळाकडच्या नोंदणीमध्ये वाढ होत आहे. अशा विविध योजना, उपाययोजना आपण केल्या. याशिवाय मागील 1.5 वर्षामध्ये आपण विशेष नोंदणी अभियान राबवले. एकूण 4 विशेष नोंदणी अभियान राबवलेले आहे. 4th विशेष नोंदणी अभियान अद्यापही चालू आहे. मागील 3 विशेष नोंदणी अभियानामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने 3 टप्प्यामध्ये आपण संपूर्ण राज्यामधले सर्व जिल्ह्यामध्ये नोंदणीचं अभियान राबवलं आणि या अभियानामध्ये 4,78,000 बांधकाम कामगारांची आपण नोंदणी केली. याशिवाय नियमित स्वरूपाची नोंदणीसुद्धा आपण करत आहोत. त्याचा परिणाम स्वरूप असं झाला की बांधकाम कामगारांच्या नोंदणीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. मी मगाशी सांगितलं 14-15 केवळ 2 लाख बांधकाम कामगारांची नोंदणी होती. मार्च 2019 अखेर आपली 16,10,000 एवढी बांधकाम कामगारांची नोंदणी राज्यामध्ये झालेली आहे. 16,10,000 बांधकाम कामगारांची नोंदणी मार्चपर्यंत झालेली आहे आणि सध्याचा आकडा असा आहे की 18,75,000 बांधकाम कामगारांची नोंदणी मंडळाने केलेली आहे. या योजनेमध्ये सुद्धा 5,98,000 बांधकाम कामगारांना राज्यामध्ये वाटप झालेले आहे. याशिवाय अत्यावश्यक संचसुद्धा 5,98,000 बांधकाम कामगारांना दिलेले आहे. अत्यावश्यक संचमध्ये सोलर टार, मॉस्किटो नेट, प्लॅस्टिक मॅट, टिफिन बॉक्स, आउटर बॅग, वॉटर बॉटल, गॅलोनाइज ट्रक अशा 7 वस्तूचा अत्यावश्यक संचामध्ये आपण समावेश केलेला आहे आणि यासुद्धा 5,98,000 जास्त बांधकाम कामगारांनी याचा लाभ घेतलेला आहे. बांधकाम कामगारासाठी आपण प्रशिक्षणाचा कार्यक्रम, ज्याला आपण RPL प्रशिक्षण म्हणतो, ते सुद्धा राबवलेलं आहे. 50,000 जास्त बांधकाम कामगारांना हे प्रशिक्षण आतापर्यंत दिलेलं आहे. आता नव्यानेच आपण बांधकाम कामगारासाठी मध्यान्ह भोजन योजना सुरू केलेली आहे. जे बांधकाम कामगार विशेषतः म्हणजे प्रथम आपण प्रायोगिक तत्वावर मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूर या 4 जिल्ह्यामध्ये ही योजना चालू केली. या 4 जिल्ह्यामध्ये जर या योजनेला चांगलं प्रतिसाद मिळाला, यशस्वी जर राबवलं गेलं, तर नंतर आपण संपूर्ण राज्यामध्ये ही मध्यान्ह योजना राबवणार आहोत. या योजनेमध्ये बांधकाम कामगार जे नाक्यावर बसतात त्यांना सकाळी 8 ते 10 या वेळेमध्ये जेवण मिळणार आहे आणि जे बांधकाम कामगार कामाच्या ठिकाणी काम करतात, बांधकामाच्या ठिकाणी काम करतात, त्यांना दुपारी 12 ते 2:30 या दरम्यान मध्यान्ह भोजन आपण देणार आहोत. मध्यान्ह भोजनामध्ये आपण 2 प्रकारचे मेन्यू ठेवलेले. जे परप्रांतातले लोक आहेत त्यांना भात देणार आहोत, त्याच्यासोबत वरण, भाजी आणि इतर सर्व वस्तू असतील. आणि जे महाराष्ट्रातले कामगार आहेत त्यांच्यासाठी चपाती, भाजी, वरण, भात या सर्व बाबी त्यामध्ये असणार आहे. हे 4 ठिकाणचा जर प्रयोग यशस्वी झाला तर पुढे आपण राज्यातल्या सर्व ठिकाणी महात्मा ही अटल बांधकाम आहार योजना सुरू करणार आहोत. याशिवाय आपण आरोग्याच्या ज्या योजना राबवतोय त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना ही राज्यातल्या सर्व बांधकाम कामगारांना आपण लागू केलेली आहे. ज्या बांधकाम कामगारांचं रॅशन कार्ड नाही त्या बांधकाम कामगाराची वर्गणी किंवा त्याची 1 वर्षाचं जे प्रीमियम असतं ते मंडळाकडून जमा केलं जातं. फक्त आपलं ओळखपत्र दाखवून महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गतच्या सर्व योजनांचा लाभ नोंदीत बांधकाम कामगारांनी घ्यावायचा आहे. बांधकाम कामगारांचं बांधकामाच्या ठिकाणी किंवा अन्य बाबतीत
जर काही आजार उद्भवला आणि त्या आजारासाठी उपचार करायचा असेल तर त्याला मंडळाकडून 1 लाख रुपयाची मदत केली जाते. बांधकाम कामगार काम करत असताना जर त्याला अपंगत्व आलं जे ॲक्सिडेंट झाला किंवा त्याला इजा झाली आणि त्यामधून जर अपंगत्व आलं तर ते अपंगत्व जर 75% किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर 2 लाख रुपयाची मदत आपण करत होतो. मागच्या मंडळाच्या बैठकीमध्ये यामध्ये निर्णय असा घेतला की ज्या बांधकाम कामगारांचा अपंगत्व 50% जरी आलेला असेल किंवा 50%पेक्षा जास्त असेल त्यांनासुद्धा आपण हे 2 लाख रुपयाची मदत आता देतो आहे. बांधकाम कामगाराच्या पत्नीचा नैसर्गिक प्रसूतीसाठी 15,000 रुपये, शस्त्रक्रियेसाठी 20,000 रुपये. बांधकाम कामगाराने एका मुलीवर जर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली असेल तर त्या मुलीच्या नावाने आपण 1 लाख रुपयाचे मुदत ठेव पावती बनवतो आणि ती त्या कामगाराच्या बाल्याच्या नावाने ठेवतो. 18 वर्षानंतर ती मुदत ठेव त्यांना रिलीज केली जाते. नोंदीत बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी आता आपण सुरू केलेली आहे. आरोग्य तपासणीमध्ये बांधकाम कामगाराने फक्त आपलं ओळखपत्र दाखवायचं आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.